संजय राजाराम राऊत च्या डिक्शनरी मध्ये त्याच्याच शब्दामध्ये मूर्खाचा अर्थ चू असा आहे, पण मी काय ते काय शब्द वापरणार नाही। पण जगातला सर्वात मोठा मूर्ख संजय राजाराम राऊत, सर्वात मोठा चू हा काही मिनिटा अगोदर, काल जो काही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला त्याच्याबद्दल त्याला अक्कड दाढ अजून आली नाहीये, ह्याचं अत्यंत चांगलं उदाहरण आता देऊन गेलेलं आहे। आता नंगा नाचाबद्दल कोणी म्हणावं? नंगा नाच याबद्दल कोणी विश्लेषण करावं? तर संजय राजाराम राऊतनी। मग मुंबईच्या आरेमध्ये गेस्ट हाऊस मध्ये झालेल्या नंगा नाच बद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी पण थोडी माहिती द्यावी। तिथे कुठला नंगा नाच होत होता आणि तिथे हा काय करत होता आणि हेनी नेमकं काय काय घातलेलं याबद्दल त्यांनी जरा सांग। याचं कारण असं आहे की दुसऱ्यांना नंगा बोलवण्या अगोदर, दुसऱ्यांचे कपडे काढण्या अगोदर तू कुठे कुठे कपडे काढत बसतोस याही बद्दल जरा संजय राजाराम राऊतनी आम्हाला बोलाव, नसेल तर आम्ही जरा लिंक दाखवतो काही दिवसांमध्ये ते नंगा नाच कशाला म्हणतात। आज सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे या व्यक्तीने दोन अनिल ह्यांचे आभार मानले, बरोबर आहे। आम्ही पण अनिल परब, अनिल देसाई आणि संजय राऊतचा मनापासून आभार मानतो, कारण का त्यांच्यासारखी लोक उद्धव ठाकरेच्या आजूबाजूला आहेत। ह्याच्यामुळे आज उद्धव ठाकरे एक संपलेला माणूस आहे। म्हणून खरंच या तिघांचं नागरी सत्कार करण्याची संधी त्यांनी आम्हाला द्यावी, कारण का हे तिघं ह्याच्या बाजूला नसते उद्धव ठाकरेच्या, तर उद्धव ठाकरेला आजचा दिवस बघायलाच मिळाला नसता। साधा उद्धव ठाकरेंनी विचार करायला हवा की नेव्ही कोर्टामध्ये हजर होणारे राहणारे, इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक हिअरिंगमध्ये उपस्थित राहणारे, कालच्याच महत्वाच्या हिअरिंगच्या निमित्ताने अनिल देसाई तिथे का नव्हते कोर्टामध्ये, का गेले नव्हते? अनिल परबचं नाव साई रिसॉर्टच्या चार्जशीटमध्ये का आलं नाही? आणि संजय राऊत फार घाबरलेला माणूस आहे, हातभर फाटल्यानंतर चेहरा कसा होतो तसा चेहरा कालपासून एरंडेल घेतल्यासारखा झालेला आहे, सतत जुलाब होत आहेत असे चेहऱ्यावरून दिसतंय। बोलतो काय बेकायदेशीर सरकार आहे, पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी ह्यांचं ऐकू नये, हे फक्त 3 महिने सरकार आहे त्याच्यानंतर जाणार आहे, अशी तारीख फेब्रुवारीची पण दिलेली आपल्याला आठवत असेल की हे सरकार फेब्रुवारीमध्ये। आता फेब्रुवारी सोडून आता मे आलेला आहे, कुठे गेलं सरकार? उलटा अजून भक्कम झालंय, ताकदीने शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि आमचे सगळे मंत्रीगण आता महाराष्ट्र पुढे घेऊन जाणार आहेत। अब तेरा क्या होगा संजय राजाराम राऊत,
आता तर जेलमध्ये जाण्याचे परत दिवस आले रे बाबा. तीन महिन्यामध्ये सरकार जातं की हा परत कैदी नंबर 90-59 होतो हे बघू. हा एवढा नष्टर आहे की जेलमध्ये 4 वाजता सकाळी बाथरूमसाठी भांडायचा अन्य कैदींबरोबर. एक एक तास आतमध्ये जाऊन बाथरूममध्ये बसायचा, आतमध्ये जाऊन एक तास बडबडायचा, दुसरं काय करायचं तर त्यालाच विचारा. म्हणून सगळ्या कैदींनी ह्याची तक्रार केली ती जेलरकडे की हा नेमका आतमध्ये संडास बाथरूममध्ये जाऊन काय करतो हे जरा विचारा. कारण आम्हा लोकांना जायला देत नाहीये. हा असा माणूस तोंडातून चांगले वाक्य बोलूच शकत नाही. कारण आता भीती वाटते की सरकार मजबूत झालंय, केंद्र सरकार मजबूतीने काम करतंय. आता मी सगळ्यांबरोबर दुश्मनी घेत बसलोय माझ्या घाणेरड्या राजकारणामुळे. आता माझं काय होणार? आता पत्राचारच्या मराठी माणसाचा शाप तुला लागणार. आता तू बॅग भरून ठेव, परत अंधारात बसण्याची वेळ आलेली आहे. आता लवकरच आरोप निश्चित होईल पत्राचारचे. आणि तुझा पावसाळा हा जे हा कैदी नंबर 89-59 म्हणून जाईल एवढं मी विश्वासाने तुम्हाला सांगू शकतो. फार नैतिकतेची भाषा चालली आहे कालपासून. उद्धव ठाकरे, संजय राऊत हे फार नैतिकतेची भाषा करतायत, नीतिमत्ताची भाषा करतायत. की आम्ही किती नैतिक, एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांना थोडी पण नैतिकता राहिली असेल तर राजीनामा द्यावा. मला जरा विचारायचं उद्धव ठाकरेला, कारण आता त्याचा पक्षच राहिला नाही. कितीही शिवसेना बोलला तरी शिवसेना ही अधिकृत ही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. सुप्रीम कोर्टमध्ये यांनी चॅलेंज केला असला तरी सुप्रीम कोर्टनी कुठलाही स्टे या नाव वापरण्यासाठी दिलेला नाहीये. तुम्हाला जबाबदारीने दुसरा विषय सांगतो की उद्धव म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव हे तात्पुरतं दिलेलं होतं ह्यांना, तात्पुरतं. शिवसेना हे नाव हे वापरू शकत नाही. उद्धव ठाकरेला वेगळं नाव आणि वेगळं चिन्ह निवडायलाच लागेल. हे कितीही शेमण्यासारखे रडले तरी कालपासून नुसतं शेमूळ पाडून नुसती सगळीकडे घाण करून ठेवलेली आहे. अरे नैतिकतेची भाषा उद्धव ठाकरे करतात. मला थोडी आठवण करून द्यायची आहे उद्धव ठाकरेंना, ते जेव्हा राजीनामा दिला तेव्हा तिची शेवटची जी फेसबुक लाईव्ह जरा महाराष्ट्रानी आणि आपण सगळ्या जणांनी आठवण करावी. त्या शेवटच्या फेसबुक लाईव्ह मध्ये उद्धव ठाकरे काय बोललेले, की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा राजीनामा देतो आणि माझ्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देतो. हे ऑन रेकॉर्ड आहे. आज पण ती फेसबुक लाईव्ह काढली तर ती राजीनामा या दोन्ही मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा दिलेला आहे. आता नैतिकता आम्ही भाषा करणारा उद्धव ठाकरे, मला विचारायचं आहे तुम्हाला, तुम्ही खरंच बाळासाहेबांची अगर मुलगा तुम्ही असाल तर मग त्या आमदारकीचा राजीनामा का देत नाही? बोललेलात ना की मी माझ्या आमदारकीचा पण राजीनामा देतो. अहो बाळासाहेबांच्या तोंडातून निघालेला शब्द ही बंदुकीची गोळी असायची. एकदा निघालेला शब्द कधी परत बाळासाहेबांनी घेतले नाही उभ्या आयुष्यामध्ये. अहो मुख्यमंत्री पद तुम्ही जनतेसाठी सोडलेलं बोलता, साधी आमदारकी तुम्ही सोडू शकत नाही, ती अजूपर्यंत आमदारकीला चिटकून बसलेला आहात. तुमच्यामध्ये खरंच थोडी पण नैतिकता असेल
तर देऊन टाकायच्या विधान परिषदेच्या आमदारकीची राजीनामा? हाय हिम्मत? हाय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं घेण्याचं नाव घेण्याची हिम्मत? त्यांचा मुलगा म्हणून तुम्ही वावरता ना, तर बाळासाहेबांचा हा गुण घेण्याची हिम्मत तुमच्यामध्ये आहे का? मोठ्या नैतिकतेची भाषा करता। अहो 2014 ते 2019 काळ आठवा। 2014 आणि 2019 मध्ये जेवढ्या तुमच्या सख्या भावांनी तुमची काळजी घेतली नाही, कारण का तुम्ही सख्या भावाची काय अवस्था करून ठेवली आहे ना, ती कधी कोर्टामध्ये जाऊन विचारा। सख्खा भाऊ काय तुमच्याबद्दल बोलतो ते कोर्टामध्ये त्यांनी स्टेटमेंट देऊन ठेवलेली आहे। पण जेवढ्या तुमच्या सख्या भावाची काळजी तुम्ही सख्या भावांनी तुमची काळजी घेतली नाही ना, तेवढी काळजी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या 2014 ते 2019 मध्ये घेतली। कुटुंबासारखं तुम्हाला सांभाळलं, तुमचे सगळे नखरे सहन केले। तुम्ही जे नवीन मातोश्री बांधतात, मातोश्री 2, त्याला रेग्युलराइज कोणी केलं? सगळ्या परवानग्या कोणी आणून दिल्या? बाळासाहेब ठाकरे ट्रस्ट ज्याच्यावर तुम्ही तो महापौर बंगला बळकवलाय, त्या ट्रस्टच्या परवानग्या कोणी आणून दिल्या? आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना करून दिला। तुमचे सगळे लाड सहन केले, तरी पण 2019 तुम्ही बैमानी केली। बैमान महाराष्ट्रातला सर्वात बैमान माणूस कोण असेल तर तो उद्धव ठाकरे आहे। हिंदुत्वाशी बैमानी केला, बाळासाहेबांच्या विचारांशी बैमानी केली, सामान्य शिवसेनेकाशी तुम्ही बैमानी केलेली आहे, आणि नैतिकतेची भाषा करता। अहो जे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 वर्ष तुमच्यासाठी जे केलं, तुमच्या रक्ताचा नातेवाईक तुमच्यासाठी करणार नाही एवढं काम आणि मदत आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमची केली, आणि त्यांनाच नावं ठेवता, त्यांच्यावर आरोप करता, नैतिकतेची भाषा तुम्ही करता। साधी आमदारकी सोडू शकत नाही हा माणूस, आमदारकी सोडू शकत नाही, नैतिकतेची भाषा तुम्ही करता। काल नितीश कुमारजींबरोबर लालू प्रसाद यादवचा मुलगा मातोश्रीमध्ये आलेला, लालू प्रसाद यादवचा मुलगा। अहो ज्या लालू प्रसाद यादवनी उभ्या आयुष्यामध्ये जिथे संधी भेटेल तिथे बाळासाहेब ठाकरे साहेबांचा कितींदा अपमान केला, कितींदा त्यांच्यावर टीका केली। लालू प्रसाद यादवजींचा हिंदुत्वाबद्दलचे काय विचार होते उद्धवजी, सांगा जरा मला। मोठ्या हिंदुत्वामध्ये नैतिकता जोपासली जाते, अहो तुम्ही तुमचा आणि हिंदुत्वाचा काय संबंधच राहिला नाही। तुमच्या सुनता करून तुम्हाला धर्मांतर करून टाकलंय, तुमचं धर्मांतर केलंय तुमचं। तुम्ही हिंदू राहिलाच नाहीये, कसली हिंदूची भाषा करता? तुमच्यामध्ये हिम्मत असती ना तर नितीश कुमारजींना, लालू प्रसादजींच्या मुलाला घेऊन जायचं होतं बाळासाहेबांच्या सगळ्या जित्या खुर्च्या खुर्ची आणि त्यांची सगळं जो सामान तुम्ही मातोश्रीच्या एका खोलीमध्ये ठेवलंय ना, घेऊन जायचं होतं, त्या खोलीमध्ये नमस्कार करायला लावायचा होता आणि तो फोटो प्रदर्शित करायचा होता की बघा माझ्या घरी आले आणि माझ्या वडिलांच्या समोर नतमस्तक झालेले आहेत, एक फोटो दाखवा ना आमच्या, दाखवा ना महाराष्ट्राला। नीतिमत्ताची आणि नैतिकची भाषा तुम्ही करता। स्वतःचा आत्मा विकून, स्वतःचा धर्म विकून तुम्ही महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची बैमानी केलेली आहे। ज्या लालू प्रसाद यादवनी राम मंदिरासाठी निघालेल्या रथयात्राला विरोध केला, अडवलं, त्यांच्याबद्दल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सामन्यामध्ये असंख्य अग्रलेख लिहिलेले आहेत। विचारा जरा त्या काळत्या संजय राऊतला, त्या अग्रलेख तुम्हाला वाचून दाखवायला दाखवा। आणि नीतिमत्ताची आणि नैतिकतेची भाषा तुम्ही करता। साधी आमदारकी पहिले सोडून दाखवा, मग मुख्यमंत्री पदाची जरा चर्चा करा। हा संजय राऊत बोलतो नैतिकता, जगातला सर्वात मोठा नागडा माणूस, अरे तुझ्यामध्ये थोडी पण नैतिकता आहे ना रे संजय राजाराम राऊत? तू राजाराम राऊतचा मुलगा आहेस ना, तर तुला
ज्या शिवसेना आमदारांच्या मतांवर तू खासदार झालायस त्या खासदारकीची पहिली राजीनामा दाखव दे आणि मग नैतिकतेची भाषा कर दे त्या खासदारकीची राजीनामा आणि सांग की माझ्यामध्ये नैतिकता उरली आहे मी राजाराम राऊतचा मुलगा आहे मला नको अशी खासदारकी जे तुमच्या अनुसार गद्दार झाले तुम्हाला शिंदे साहेबांनी आणि त्या आमदारांनी दिलेली खासदारकी चालती तुला ती चालते पण तुला शिंदे साहेब आणि त्यांचे आमदार चालत नाही हाय हिम्मत तुझ्यामध्ये त्या खासदारकीची राजीनामा द्यायला हाय हिम्मत तुला परत खासदार म्हणून निवडून यायला आणि मोठ्या नीतिमत्ताची आणि नैतिकतेची भाषा तू करतो अरे रोज तुझ्यावर लोक थुकून जात आहेत रोज तुझ्या महाविकास आघाडीचे लोक तुझ्यावर टीका करतायत आणि बोलतो उगाच पेढे वाटतात अरे कारण तुझ्यापेक्षा जास्त कायदा हा राहुल नार्वेकरजींना कळतो तुझ्यापेक्षा जास्त कायदा हा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना कळतो म्हणून ज्या कायद्याबद्दल तुला माहीत नाही ज्या निर्णयाबद्दल निर्णय तुला अजूनपर्यंत कळला नाही नुसता नंगानाच काय असतो एवढंच तुला कळतो रशियन भाषेमध्ये त्यावर तू बोलण्याचा तुला अधिकार नाही रे बाबा बोलतो फडणवीस साहेबांची डिग्री चेक करायला पाहिजे अरे मुळामध्ये तू पत्रकार आहेस का हे पहिलं तपासलं पाहिजे कुठल्या पत्रकाराकडे एवढी प्रॉपर्टी असते कुठल्या पत्रकाराकडे एवढा पैसा कमवलेला असतो कुठला पत्रकार अलिबागमध्ये करोडोची जमीन घेऊन ठेवतो कुठला पत्रकार भांडूप आणि विक्रोळीमध्ये एवढी मोठी पैसे घ्या प्रॉपर्टी बनवून ठेवतो कुठल्या संपादकाकडे सगळे फॉरेनच्या गाड्या घराच्या बाहेर लागले सांगावं मला तू पहिला पत्रकार आहेस का की दलाल आहेस लँड माफिया आहेस हे पहिलं तू सांग पहिलं दुनियाला हे पहिलं सिद्ध कर दुसऱ्यांच्या डिग्री आणि मापा काढतोस ना तू तुझ्यासारखे हजार लोक बाजारामध्ये भेटतात असे स्टॉलमध्ये लावलेले कोणाला कितीमध्ये तुमच्यासारख्या लोकांना विकत घ्यायचे असतं ना त्याच्या खालती अशी प्राईस टॅग लागला असतो किंमत लावली असते किंमत द्या आणि संजय राजाराम राऊत सारख्या माणसाला विकत घ्या अशा पद्धतीचा तू माणूस आहे नैतिकतेची तू भाषा करतो अरे जो बाळासाहेब ठाकरे साहेबांचा झाला नाही मी तुम्हाला मुद्दामून जेव्हा ह्याला खासदारकी न देता प्रितीश नंदींना खासदारकी दिली तेव्हा ह्यांनी सामन्यामध्ये जी गरज ओकलेली ना ही हे आर्टिकल्स मुद्दामून तुमच्या समोर मी आणतो हे सामन्यामध्ये बाळासाहेबांबद्दल आणि ह्याला खासदारकी मिळाली नाही म्हणून यांनी 6 जून 1998 मध्ये लिहिलेला नंदी आणि बैल हे त्याचा अग्रलेख आहे बाळासाहेबांच्याच विरोधात लिहिलेला आहे व्यवहार कितीचा झाला या खासदारकीसाठी याबद्दल ह्यांनी ह्या अग्रलेख मध्ये म्हणजे कोणावर आरोप करतो व्यवहार करण्याचे बाळासाहेब ठाकरेंवर मोठा स्वतःला शिवसैनिक समजतो ना तर बाळासाहेबांवरच तू पैसे खाण्याचे आरोप तू करतोस आणि केलेस ह्यांनी खासदारकी न ह्याला मिळाली नाही म्हणून एका शिवसैनिकाबरोबर ह्यांनी केलेलं ह्यांनी वापरलेली भाषा बघा बाळासाहेबांबद्दल तो शिवसैनिक ह्याला खासदारकी मिळाली नाही तर तू कशाला आग्रलेख एवढं घाणेडं लिहिलंस हे विचारलं ह्या संजय राजाराम राऊतला तर त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये संजय राऊत म्हणतो की 8 कोटी रुपयांचा व्यवहार झाला हा बघा कोणावर आरोप करतोय बाळासाहेबांवर 8 कोटी रुपयांचा व्यवहार झाला ह्यांचे सारे छक्के पंजे मला ठाऊक आहे सगळ्या भानगडी सामन्यातून बाहेर काढून या बाप लेखाचं म्हणजे कोण बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे कपडे उतरून रस्त्यावर आणीन कोण लिहितोय संजय कोण बोलतोय संजय राऊत कोणाबद्दल बोलतोय बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे बद्दल काय बोलतोय सगळ्या भानगडी सामन्यातून
सामनातूनच बाहेर काढून या बाप लेकाचे कपडे उतरून रस्त्यावर आणून माझे काय उपटतील, सामन्यातून काढून टाकतील, मी उपाशी थोडीच मरणार आहे, अन्य ठिकाणी जाईन आणि पुन्हा पुन्हा तेच करेल. ज्या शिवसैनिकाला ह्यांनी हे बोललंय ना, तो शिवसैनिक ऑन रेकॉर्ड येऊन त्या बोलायला तयार आहे की हा माझ्याशी हे बोललेला आहे, कुठे बोललाय, कसं बोललंय हे सांगू शकतो. उद्धव ठाकरेंचं म्हणून मी सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला ते दोन अनिल आणि हा संजय असल्या त्यांनी ठेवले ना, म्हणून मी त्यांचे आभार मानले की आम्ही पण या दोन अनिल आणि संजय नावाचे संजय राजाराऊतचं मनापासून आम्ही त्यांचे आभार मानतो की तुम्ही असेच उद्धव ठाकरे बरोबर राहा. आम्हाला इच्छा आहे की तुम्ही उद्धव ठाकरे बरोबर राहावं आणि अजून त्याची वाट लावत राहावं, अजून वाट लावून टाकावी. म्हणून नैतिकतेची भाषा करण्या अगोदर पहिले तुमच्याकडे असलेली आमदारकीचा राजीनामा द्या. ज्या आमदारकीसाठी तुम्ही ज्या राज्यपाल कोश्यारीजींवर तेव्हाचे राज्यपाल कोश्यारीजींवर आता टीका करताय ना, त्या राज्यपाल संस्थेलाच प्रश्न चिन्ह. एका बाजूला संविधानाची गोष्ट करायची, दुसऱ्या बाजूला राज्यपाल हे पद कसं राहता कामा नये ह्यावर प्रश्नचिन्ह उभारायचं. तर त्याच कोशावरून तुम्हाला आठवत असेल का माहित नाही, कोविडचा काळ होता, ह्याला आमदारकी पाहिजे होती आणि मुख्यमंत्री होता आणि त्या काळामध्ये 6 महिने असतात आमदार निवडून येण्याची, त्याच्या तेवढ्यामध्ये अगर हा आमदार झाला नसता तर मुख्यमंत्री पदाची राजीनामा द्यायला लागला असता. तेवढ्या त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे राज्यपालांकडे जातात. राज्य आम्ही ऐकलं राज्यपालांकडून त्याकडे जाऊन राज्यपालांच्या माध्यमातून ते मोदी साहेबांशी बोलले होते की मोदी साहेबांना विनंती केली होती की मला आमदार बनायचंय, इलेक्शन कमिशन तुम्ही बोला आणि अशी अशी निवडणूक लावून घ्या. आणि आमच्या मोदी साहेबांनी ज्यांना तू उड सूट तुम्ही आरोप करताय, देशाच्या पंतप्रधानांनी मन मोठं केलं आणि तुम्हाला जी मिळालेली जी आमदारकी आहे ना, ते फक्त देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांमुळेच आहे. तुम्ही कितीही नाकारा, हे सत्य आहे उद्धव ठाकरे, हे सत्य आहे. म्हणून तुमच्यामध्ये थोडीही नैतिकता, थोडी हा तुमच्या थोडी, मला जास्तची अपेक्षा नाही उद्धव ठाकरे आणि संजय राऊतकडून, जास्तची मुळीच नाही, थोडी नैतिकता राहिली असेल तर त्या आमदारकीची आणि खासदारकीची राजीनामा जाऊन दाखवा. तू खरंच राजाराम राऊतचा मुलगा असेल तर खरंच ते खासदारकीचा राजीनामा दे आणि मग फडफड कर. जेवढे दिवस बाहेर आहेस ना तेवढ्या दिवस तुझा जो काय नंगा नाच तुला आरेमध्ये जाऊन करायचंय, गेस्ट हाऊसमध्ये करायचं ना, ते करत बस. आमच्या इकडे उगा तोंड वाजू नको, हे सरकार स्थिर आहे, सरकार ताकदीने काम करणार, सगळे अधिकारी प्रशासन पोलीस खातं एकत्र घेऊन आमच्या महाराष्ट्राला एक प्रगतशील राज्य बनवण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचे सगळं मंत्रिमंडळ हे राज्याला एक प्रगतशील राज्य बनवण्यासाठी काम करतील असा माझा ठाम विश्वास आहे. धन्यवाद. त्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं, सर्वोच्च न्यायालयात एकही वस्त्र दाखवलं नाही, सगळे कपडे काढून अध्यक्षांकडे दाखवले आणि हे नंगा नाच करतात असं विधान. तेच तर बोलतो ना, नंगा नाच बद्दल कोण बोलतोय, संजय राजाराम राऊत ज्याला नंगा नाचचा चांगला अनुभव आहे, म्हणून तर मी तुम्हाला पत्ता पण दिला ना आरेमध्ये गेस्ट हाऊसमध्ये, तर संजय राजाराम राऊतनी सांगावं की आरेच्या गेस्ट हाऊसमध्ये कुठला नंगा नाच चालू होता. दुसऱ्यांचे नंगा नाच बघू नका, स्वतःचे नंगानाच कुठे होत होता, कसा होत होता, नाही आठवत असेल ना मी लिंक पाठवतो, मग बघा नंगानाच कसा असतो रशियन स्टाईलमध्ये. 3 महिन्यात या सरकारचा मृत्यू होईल असं त्यांनी. अहो 3 महिन्यामध्ये हा तरी बाहेर राहील का 3 महिन्यासाठी? पत्राचारमध्ये याचे आरोपी निश्चित होते, चार्जशीट तयार होऊन ह्याला लवकर अटक होणार आहे, म्हणून 3 महिन्यामध्ये. हा फेब्रुवारीमध्ये पण बोललेला की फेब्रुवारीची तारीख दिलेली की हे सरकार फेब्रुवारी बघणार नाही, आज मे झालंय. मग ह्याच्यासारख्या भंपक राजकीय लावारिस माणसावर विश्वास ठेवायचा का? मग फेब्रुवारीची तारीख खरी की 3 महिन्याची तारीख ह्याला माहिती आहे, अशा पद्धतीने बोललं नाही.
तर हे आजूबाजूचे जे काही शिवसैनिक जे काही प्रवेश करतात ते प्रवेश करायचं बंद होणार. आता पण कुठेतरी मालेगावमध्ये बसलेला ते आजूबाजूच्या त्या शिवसैनिकांना पदाधिकाऱ्याने सांगीन अहो ती बंद पडलेली गाडी आहे त्याच्यामध्ये बसून उपयोग नाही कारण त्या गाडीमध्ये इंजिनच राहिली नाहीये. ज्या व्यक्तीकडे स्वतःचा पक्ष नाही स्वतःचं चिन्ह नाही तुम्हाला सांगतो पाहिजे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जा फक्त एकच पक्ष आहे शिवसेना आणि तो एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे पक्षप्रमुख म्हणून. आता संजय राऊत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे आमदार खासदार आहेत अधिकृत कारण का ते कुठल्या चिन्हावर निवडून आले धनुष्यबाण बरोबर आहे की नाही. मग एकनाथ शिंदे साहेब त्यांचे पक्षप्रमुख आहेत स्वतःच्या पक्षप्रमुखांबद्दल चुकीचं बोलताय का पक्षातून ढकलून काढतील तुम्हाला रस्त्यावर सोडून आणतील तुम्हाला त्यांचा पक्ष कुठला विचारायला ना. आदित्य ठाकरे असं म्हटलं की भाजपचे बावले आहेत कोश्यारी ते कोश्यारे नसून राज्यपाल नसून भाजपाल आहे कोश्यारी हे आदित्य ठाकरेचा बावला कोण आहे दिनू मोर्या कारण त्याच्या हिशोबानेच नाचतो आणि मग आदित्य ठाकरे पण तसंच नाचून दाखवतो म्हणून त्याच आदरणीय कोश्यारेंमुळे ना तुझा बाप आमदार झालाय हे विसरू नकोस. कोश्यारीजीने अगर मदत केली नसती ना तो उद्धव ठाकरे आमदार झाला नसता जे घेऊन जो मिरवतोय ना ते आमदार झाला नसता हे विसरू नकोस जरा. त्यांनी असं म्हटलंय दादा भुसे चुकीचं काम करताय चुकीचं काम करू नका कारण ज्यांनी अधिकाऱ्यांना आव्हान केलंय हे सरकार चुकीचं आहे आणि त्यांचे आदेश पाळू नका. अहो हे घाबरलेले आणि भितरलेले आहे ह्यांना माहिती आहे की अशा पद्धतीचं अगर बोललं नाही तर आता ह्यांना विचारणार कोण कारण हे सरकार स्थिर झालंय कोर्टांनी ऑब्झर्वेशन दिले त्याबद्दल जेठमलानी साहेब पण बोलत महेश जेठमलानी जी पण बोलतील आणि काल देवेंद्रजींनी पूर्ण जजमेंट समजवलं ना आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त ह्या लोकांना कळतंय का. अनिल परब विरोध परब कशाला आजूबाजूला आहेत ना ते साईब रिझॉर्टच्या चार्जशीटवरून कळलं म्हणून जो निर्णय आलाय तो त्याच्या अनुसार सरकार भक्कम झालंय मजबूत झालंय म्हणून हे घाबरलेले आहेत ना म्हणून ह्या अशा पद्धती कारण ह्यांच्या आजूबाजूला आता कोण राहणार नाही कारण स्वतःकडे पक्षच नाही ना पक्षच नाही पक्षाचं नाव विचारा त्यांचं कुठे कारण इलेक्शन कमिशनच्या अनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही फक्त इंट्रीम दिलेली अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी इंट्रीम नाव दिलेलं मशालाने आता परत ह्याला पक्ष निवडा नाव निवडा आणि शिवसेना नाव उद्धव ठाकरे वापरू शकत नाही हे पाहिजे तुम्ही विचारा. कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं असलं तरी पण सुप्रीम कोर्टने इलेक्शन कमिशनचा निर्णय जैसे थे ठेवलेला आहे म्हणजे पक्ष हा एकनाथ शिंदे आणि चिन्ह एकनाथ शिंदेकडे आहे. त्याच पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसजी यांनी म्हटले आता मंत्रिमंडळाचा 100% विस्तार होईल कारण सरकारसमोर ते अडथळे हे दूर झालेले. चांगली गोष्ट आहे ना तुम्ही हा प्रश्न त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अगर असे वक्तव्य केलंय तर त्यांना माहिती आहे कुठल्या जबाबदारीने ते वक्तव्य केलं असेल. आता सरकार स्थिर झाले असल्यामुळे राज्य चालवण्यासाठी जी त्यांना ताकद पाहिजे ते ताकद ते निर्माण करतील आणि सरकार आणि राज्य अतिशय सक्षम पद्धतीने चालवतो. सर पक्षवाढीसाठी भाजपने आता मंत्र्यांना 2-2 जिल्हे दिलेले आहेत आणि पक्षवाढ व्हावी यासाठी प्रत्येक मंत्र्याला 2 जिल्हे त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत एकूणच अशा परिस्थितीत तुम्ही म्हणजे भाजप पक्ष या परिस्थितीत काम करेल का असं. चांगली गोष्ट आहे ना अहो आमचा पक्ष मजबूत व्हावा म्हणून मंत्र्यांना 2-2 जिल्हे दिलेले आहेत जेणेकरून तिकडले स्थानिक कार्यकर्ते त्यांचे काही सरकारकडे काही प्रश्न असतील सरकारकडून काही निवेदनं असतील तर थेट मंत्र्याशी बोलू शकतात. ह्याच्यामुळेच आमचा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांना मजबूत करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष ह्याच्यामुळे ह्या मूव्हच्या अशा पद्धतीच्या प्रयत्नाचं मी स्वागत करतो. सर कालचा जो निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये जो टेक्निकल मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या पारसी न्यायाधीशाने उपस्थित केला उद्धव ठाकरेंचा राजीनामा हे एक टेक्निकल चूक होती आणि त्याच अनुषंगी प्रश्न आहे की शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात असं म्हटलेलं आहे
की काही गोष्टी समजत नव्हत्या, ज्या माझ्या लिखाणामध्ये मी लिखाण केलं त्या मला आता समजलेल्या आहेत. दोघांमधली विसंगता कसं बघताय आता? उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा, कारण का त्याला पुढे दिसत होतं की बाबा त्यांच्याबरोबर आमदार राहिलेले नाहीयेत, तेव्हाही पवार साहेब असतील किंवा पृथ्वीराज चव्हाणजी जसे म्हणतात की त्यांनी वारंवार सांगितलेलं की बाबा राजीनामा तू देण्याचा विचार करा, पण तेव्हा संजय राऊत सारख्या लोकांनी त्यांना जबरदस्ती केलेली आम्ही ऐकलंय की तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे, कारण का संजय राऊतला उद्धव ठाकरेला संपवायचंच होतं, त्यानुसार उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि आज त्याचं फळ भोगतोय. म्हणजे राजीनामा तुला अन्य सगळ्या गोष्टी तू पवार साहेबांचं ऐकत होतं तर हे विषय ऐकलं पाहिजे होतं. म्हणून नैतिकता वैयक्तिकता काय नाही, पुढे जाऊन जो तोंडावर आपटणार होता त्याचा अंदाज उद्धव ठाकरेला आला होता म्हणून राजीनामा दिले. आणि आपसामध्ये त्यांच्यामध्ये विसंवाद आहे हे आज नाही, मी 100% तुम्हाला सांगू शकतो, कारण का उद्धव ठाकरे वेगळं बोलतात, राष्ट्रवादी वेगळं बोलते आणि काँग्रेस वेगळं बोलते. कधी सामान्य साम्य झालं तुम्ही सांगा ना मला. साधं पोडियमवर भांडणारे लोक आहेत हो, तर कोणी कुठे भाषण करावं, बाकी सगळ्यांचा विषय सोडा. नाही पण 2014 ते 2019 ते राजीनामा किशात घेऊन फिरत होते, त्यावेळी कधीही दिला नाही आणि हा नको त्यावेळी दिला असं वाटतं, कारण का रावते आणि हे यांच्यापेक्षा शाणे आहेत हे सिद्ध होतं. सर्वात बावळट माणूस उद्धव ठाकरे आहे, म्हणजे जे रावतेंना कळत होतं, जे रामदास कदमजींना कळत होतं, जे त्यांच्या मंत्र्यांना कळत होतं ते उद्धव ठाकरेला कळलं नाही. म्हणून आता फोटोग्राफी करावं, तसं पण आता खूप लग्न समारंभ आहेत तिथे फोटोग्राफरची गरज असते. आता उत्तम रोजगारची संधी आहे, आता सोडू नका. आमच्या इकडे पण सत्यनारायणची पूजा फार लागली आहे गावागावामध्ये, फोटोग्राफरची गरज असते हो, असं कसं, तो छोटा व्यवसाय नाही आहे, चांगलं फोटोग्राफी करतात ते, मी कौतुक करतो त्यांचं. असं कसं हसताय तुम्ही? ठीक आहे, चला, धन्यवाद.